आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण असं की लॉकडाऊनच्या काळात खरं म्हणजे आम्ही रिलीज करणार होतो, पण योग्य मुहूर्त मला असं वाटतं की देवानेच आम्हाला आत्ता दिला आणि मी आणि माझे सहकारी संदीपजी देशपांडे आम्ही दोघांनी एक चित्रपट प्रस्तुत केला आहे आणि माझे मित्र अमोल कांगणे जे निर्माते आहे यांनी त्याची निर्मिती केली. त्या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण आज आम्हाला करायचं होतं. त्या चित्रपटाची रिलीज डेट, तो चित्रपट प्रदर्शित होते संपूर्ण भारतात 3 मे रोजी तो चित्रपट प्रदर्शित होईल. तर सर्वप्रथम मी संदीपजी अमोलजी आम्ही पहिला ते पोस्टर तुमच्यासमोर दाखवतो, त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही सगळेच देऊ. संदीप असं 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 संदीप असं 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 माझ्या अर्घ धन्यवाद. कपाल काय बोलायचं तर बोलणं आपल्याला माहीत असेल तर 2 एप्रिलला जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढी पाडव्याची सभा झाली, त्यानंतर भोंगा हा विषय सातत्याने सन्माननीय राजसाहेबांनी प्रत्येक भाषणामध्ये मांडला आणि महाराष्ट्राचं नाही तर देशाचं वातावरण या विषयाने ढवळून निघालं आणि सन्माननीय राजसाहेबांचं वाक्य होतं की भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे. आणि याच एका वाक्याच्या आजूबाजूनी भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि याच समस्येवर पूर्ण चित्रपटामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने भाष्य केलं गेलेलं आहे. त्यामुळे हा विचार सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे या उद्देशाने अमय कोपकर, मी, आमचे निर्माते अमोलजी, आम्ही सगळ्यांनी विचार केला की हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम असू शकेल. त्यामुळे 3 मेला हा चित्रपट आम्ही सगळ्या थिएटर्समध्ये प्रदर्शित करतोय. तर आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना विनंती करीन, काही लोकांचे समज गैरसमज जरी असले तरी मला असं वाटतं या चित्रपटाच्या माध्यमातून ते दूर होण्याचा प्रयत्न आमचा राहील. तर आपल्या माध्यमातून विनंती करीन की सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि नेमका काय विषय आहे तो समजून घ्या. या चित्रपट निर्मितीचा कालखंड कुठला आहे, म्हणजे राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यानंतर हा चित्रपट तयार झालेला आहे की चित्रपटावरनं राज ठाकरेंनी भूमिका घेतली? हा चित्रपट 2011 तयार झालेला आहे आणि मला असं वाटतं त्यावेळेला कोरोना काळामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. अठरा तयार झालेला चित्रपट आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला माहित असेल तर कोरोनाचा पूर्ण संपूर्ण काळ चालू झाला त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. म्हणून तो आता 3 मेला आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करतोय. स्टारकास्ट अमोलजी नमस्कार, मी अमोल कागणे, चित्रपटाचे दिग्दर्शक, नॅशनल अवॉर्ड विनर शिवाजी लोटन पाटील आहे, ज्यांना 2 टाइम नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. आणि सिनेमामध्ये स्टारकास्ट जी आहे ती संपूर्ण नवीन स्टारकास्ट आहे बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये श्रीपाद जोशी, कपिल कुद्दुसकर, दीप्ती धोत्रे, मी स्वतः आहे अमोल कागणे, त्याच्यानंतर अशी बरीच वेगवेगळी स्टारकास्ट आहे सिनेमामध्ये. सिनेमाला 2018 नॅशनल अवॉर्ड पण मिळालेला आहे, म्हणजे 19 नॅशनल अवॉर्ड मिळाला, सिनेमा 2018 झालेला आहे. राष्ट्रपती पुरस्कारानंतर महाराष्ट्र शासनाचे जवळपास 9 पुरस्कार मिळाले या सिनेमाला. बेस्ट फिल्म, बेस्ट स्क्रीन प्ले, बेस्ट डायलॉग, बेस्ट स्टोरी, बेस्ट बॅकग्राऊंड म्युझिक
आणि आत्ताच नुकत्याच झालेल्या लास्ट वीकमधल्या मराठी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बेस्ट फिल्म क्रिटिक्सचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे फिल्मला. आम्ही हा सिनेमा सप्टेंबरमध्ये 6 महिन्यापूर्वी रिलीज करणार होतो. माझं नाव सरांचं कंटिन्यू बोलणं पण चालू होतं त्याच्यावरती, पण काही कारणामुळे कोरोना आल्यामुळे आमचे थिएटर्सचे इश्यूज झाले, नंतर थिएटर्स बंद झाले. सो आम्ही तो नंतर पुढे रिलीज करायचा ठरवला आणि साहेबांनी जसं सांगितलं आमे सरांनी आणि राज साहेबांनी, सो तसं आम्ही आता हा सिनेमा आत्ता रिलीज करायचा विचार करतोय. पण अमोलजी, तुम्ही सुरुवातीपासूनच अभय गोपकरांबरोबर संपर्कात होता की हा सिनेमा तयार झाला, नंतर हा काही नॅशनल अवॉर्ड मिळाला, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे? नाही, माझी आणि आम्ही सरांची जी भेट आहे ही 2019 झाली. आमचा सिनेमा तेव्हा 18 बनून रेडी होता, आम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्याच्यानंतर हा एक सिनेमा आणि आम्ही अजून लंडन एव्हीके एंटरटेनमेंट, आम्ही अजून 2 अमोल गांगणे फिल्म्स आणि एव्हीके एंटरटेनमेंट, आम्ही अजून 3 करतोय, त्यातली एक. येस, आता आमचं नेक्स्ट वीकमध्येच आम्ही म्हणजे लंडनमध्ये चाललोय. विषय फक्त लक्षात घ्या, भोंगा जो विषय, भोंगायचे नाव आहे. जसं आता संदीपजी म्हणाले की विषय हा धार्मिक नाही आहे, सामाजिक आहे. काय होतं आहे की काही लोकांमध्ये, राजकीय पक्षांच्या लोकांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं एक चुकीचा मेसेज मुस्लिम समाजामध्ये पसरवला जातो आहे की राजकारण मुस्लिम विरोधी विषय घेतात, मुळीच नाही. जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हा विषय नक्की काय आहे, नक्की राजसाहेबांचं म्हणणं काय आहे. म्हणून तिथे खाली लाईन दिलेली आहे की हा धार्मिक नव्हे, सामाजिक. त्यामुळे भोंगा हा विषय कुठल्याही धर्माविरुद्ध नाही आहे, धर्माचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे. मी आणि संदीपजींनी राजसाहेबांची परवानगी घेऊनच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करायचं ठरवलं. जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा मुळात आमचा हेतू काय आहे की जेव्हा आपण हा चित्रपट बघू तेव्हा नक्की राजसाहेबांचं म्हणणं काय आहे किंवा पक्षाचं म्हणणं काय हे तुम्हाला नक्की कळेल. प्रत्येक निर्मात्याची एक इच्छा असते ना की दिवाळीमध्ये माझा चित्रपट रिलीज व्हावा, कोणी तिथे आसपास नसावं. ते एक निर्मात्यामुळे आम्हाला असं वाटलं की 3 तारीख योग्य आहे आणि चतुर्थीया पण आहे त्या दिवशी. हा, आणि खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी संदीप देशपांडेंचं अभिनंदन करा, त्यांचा निर्माता म्हणून या क्षेत्रामध्ये पदार्पण झालेलं आहे.